लहान रस्त्यात उद्धव ठाकरे होते, खोदाखोदी करून इतर राज्य केलं. राजस्थानमध्ये भाजप नाही, दिल्लीमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, झारखंडमध्ये नाही. एकंदर यादी बघितली देशाची तर 70% राज्यात भाजप नाही आहे. ही राज्यांची स्थिती आहे. भाजप राज्यात नाही पण देशात येण्याची शक्यता आहे. आता तो त्यांचा समज आहे. चित्र काय असेल मला स्वतःला वाटतं की आता तुम्ही सांगून देशाचं चित्र बघा. आज देशाचं चित्र माझ्या मते भाजपच्या विरोधी. आणि मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आज केरळमध्ये भाजप आहे का? तामिळनाडूमध्ये आहे का? कर्नाटकमध्ये आहे का? आंध्रमध्ये आहे का? केरळचं कोणतं? हैदराबाद, तेलंगणामध्ये आहे का? इथे नाही. गोव्यात सुद्धा नव्हतं पण खोराखोबी करून त्यांचं राज्य आलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे होते, खोराखोबी करून इतर राज्य गेलं. गुजरात त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर मी स्वच्छ आता सांगतो की मध्य प्रदेशमध्ये भाजपचं राज्य नव्हतं, तिथं मुख्यमंत्री कमलनाथ होते, पण अंदाज खोदून त्यांनी हे राज्य आपल्या हातात घेतलं. राजस्थानमध्ये भाजप नाही, दिल्लीमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, झारखंडमध्ये नाही, मध्य प्रदेशमध्ये मगाशी सांगितलं मी, फक्त आता UPमध्ये आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये नाही. एकंदर यादी बघितली देशाची तर 70% राज्यात भाजप नाही आहे. ही राज्यांची स्थिती आहे आणि ही स्थिती पुढे कंटिन्यू होईल असा माझा विश्वास आहे. नंबर 2, जो लोकांचा एक समज आहे की भाजप राज्यात नाही पण देशात येण्याची शक्यता आहे. आता तो त्यांचा समज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य जर त्यांच्याकडे राहिली नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर काही ना काहीतरी परिणाम होईल असा मला वाटतं. तो अनुकूल होईल आमच्या व्यक्त केला जातो. असं आहे की बॅलेट पेपरवर जर गेले तर आम्ही खात्री देतो की राज्य बदलेल. ईव्हीएम बद्दल आमच्याकडे तक्रारी आहेत. काही लोकांनी याचा अभ्यास केला, विशेषतः मध्य प्रदेशचे नेते दिग्विजय सिंग यांनी त्याचा थोडा अभ्यास केला आहे. त्यांनी आमच्या पुढे यासंबंधीच्या शंका निर्माण होईल अशा गोष्टी मांडल्यात. इलेक्शन कमिशनच्या कारणावर या गोष्टी सांगितल्यात पण त्याचा काही निकाल झालेला नाही.